मला मैदानामध्ये पाहिला मीती असतो ना पडाच्या बाजूना. हा चेंडू बिगिट केला जातोय, चेंडू जाईल लंगन डोक्यावरून सी मार्श बार फेकून दिला दत्त ठाकूर. आपली ताकद काय दत्त ठाकूर ना. हा चेंडू अजून एक मोठा फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट. पहिला चेंडू आला चौकार एक्स्ट्रा कव्हरला, नंतर षटकाराला लंगनला, यावेळी षटकार येतो मिड विकेटच्या डोक्यावर ना. चौफेरी फटकेबाजी आक्रमण आणि एक चांगला स्टार्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत फलंदाजी करताना. अजून एक मोठा फटका मैदानावरती. आरम इलेव्हन सोनापाडा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. अष्टपैलू खेळाडू मयूर. हा चेंडू अजून एक चांगला फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावर ना, सी मारेशा बाहेर चौकार. शिल्पकार व्यासपीठावरती येत आहेत प्रेमनाथदा म्हात्रे. हा चेंडू अजून एक मोठा फटका, या विमात शेतक्ष पुढे सरकलाय. दत्त ठाकूरचा झेल सोडला, हा झेल नाही मी म्हणे जवळपास सामना सोड. टीम समोर लढताना मोठी दिसाई या क्रिकेट टीमला. हा चेंडू दत्त ठाकूर साठी अजून एक झेल ड्रॉप झाला. त्याफाट गुणवत्ता या फलंदाजामध्ये ठासून ठासून भरली आहे. हा चेंडू अन द ग्रेट शॉट, लारा ऑन फायर. चेंडू जाईल लंगनला क्लिअर करून सी मारेशा पलीकडे चेंडू लँड होतोय आणि शॉट हिट केला. ब्रेक थ्रू गरजेचा असेल. हा चेंडू व्हॉट अ ग्रेट शॉट, इम्प्रेस करतोय या फटक्यांना. अप्रतिम फटका, डोळ्याचं पार्ट फेडणारी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत या बेमिसाल श्लोक संघामध्ये. आणि आतापर्यंत चांगला खेळ करतोय दत्त ठाकूर. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, अजून एक मोठा फटका. चेंडू जाईल यावेळी लॉंग लेगच्या डोक्यावरनं, सी मारेशा बाहेर षटकार. शस्त्राचं प्रत्युत्तर देतोय दत्त ठाकूर. हा चेंडू यावेळी चांगला फटका, चेंडू जाईल कव्हरच्या डोक्यावरनं, सी मारेशा बाहेर. आणि अर्धशतक मैदानामध्ये क्रॉस केलाय सोनापाडा टीमला. सांगितील यु ग्रेट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस, त्याचा प्रयत्न करतोय का रुपेश म्हात्रे गोलंदाज. हा चेंडू हलक्या त्याने सन्मान दिला. या स्पर्धेचं अर्धशतक कम्प्लीट झालं. एकदा जोरामध्ये टायचा गजर होऊ द्या. दत्त ठाकूर साठी 51 धावा आतापर्यंत दत्त ठाकूर ने पुढले. दत्त ठाकूर एकदा बॅट वरती होऊ द्या, कारण याच प्रेक्षक वर्गाने तुम्हाला प्रेम दिला, त्यांना अभिवादन करण्यासाठी अप्रतिम खेळी दत्त ठाकूरच्या बॅट बंद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. आणि संघ 2 ने पुढे जाईल. संघ 6 बॉल आणि 4 धावा. हा चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, जेल घेण्याची संधी नाही आहे, कारण चेंडू दत्त ठाकूरच्या बॅट बंद आलाय. आणि चेंडू जातो सी मारेशा बाहेर आणि सामना जिंकलाय आर एम इलेव्हन सोनापाडानं. एकदा टायांचा गजर होऊ द्या. आर एम इलेव्हन सोनापाडाचा स्ट्रायकर